कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या काळात चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची इचलकरंजीतील जयहिंद वाघाचं मंडळ यांच्या वतीनं आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले तर मुंबई नेरूळ मधील क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि इचलकरंजीतील रवी रजपूते युवा मंचच्या वतीनं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं इचलकरंजी इथं महापुरानं तब्बल बारा दिवस थैमान घातलं होतं या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे महापुराच्या काळात स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता पोलिसांनी जागता पहारा दिला या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जय हिंद वाघाचं मंडळाच्या वतीनं शहरातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच होमगार्ड यांना प्रतिबंधात्मक लस आणि लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधक औषधं देण्यात आली या उपक्रमासाठी जय हिंद मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रणजित जाधव डॉक्टर भाऊसाहेब काटकर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आय डी ओमासे गावभागचे निरीक्षक गजेंद्र लोहार वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे उपस्थित होते दरम्यान मुंबई नेरूळमधील क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि इचलकरंजीतील रवी राजपूते युवा मंचच्या वतीनं पूरग्रस्त छावण्यांमध्ये गहू तांदूळ कपडे यासह जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आलं या उपक्रमात संदीप निकम स्वप्नील गरुड किरण घोणके प्रियंश सावंत किशोर वाघमारे सुमित राजपूत यांचा समावेश होता